बातमी वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बातमीपत्रामध्ये सुरुवात करूया। चांदवड बाजारपेठेमध्ये उद्यापासून एक आठवडा कांदा लिलाव बंद ठेवण्यात आलेले आहेत। कांदा व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय। केंद्राने कांदा निर्यात बंद केल्याने व्यापाऱ्यांकडून संताप व्यक्त होतोय। बीडमध्ये किसान सभेने जय महेश शुगर कारखान्याचं गेट बंद करून आंदोलन करण्यात आलं। थकीत एफआरपी सह उसाला 4000 दर देण्याची मागणी आंदोलकांनी केली। इंदापुरात दूध आंदोलन पेटलं। आंदोलनादरम्यान काही अज्ञातांनी सोनाई डेअरीच्या दुधाचे 2 टँकर फोडले। या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे। सोलापुरातील रेडा गावातील दूध उत्पादक आक्रमक झाले। दूध दरवाढीची मागणी करत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। गायीच्या दुधाला 34 रुपये मागणी देण्याची मागणी करण्यात आली। वाशिममध्ये अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला। त्यात उडली सुडली पिकं, माकडं, नीलगाय आणि वन्य प्राणी फस्त करत असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। दरम्यान तातडीनं भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होते। पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून दुबार पेरणीसाठी पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे। बंधाऱ्यांची दुरवस्था झाल्यानं शेतीसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। त्यासोबतच ओलिताखाली क्षेत्र कमी होत असल्यानं कृषी क्षेत्र कमी होत आहे आणि त्यामुळे विक्रमगड, डहाणू आणि पालघर तालुक्यातील आदिवासी शेतकरी संकटात सापडले। नवाब मलिकांवर राजकीय हेतुपेटी खोटे आरोप झाल्याचं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलेलं आहे। तर मलिक यांनी तटस्थ भूमिका घेणं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असल्याचं देखील ते म्हटलं। राज्यपाल रमेश बैस भंडारा दौऱ्यावर आहेत। भंडाऱ्यातील पिंगलेश्वरी मंदिरात जाऊन राज्यपाल बैस यांनी दर्शन घेतलं। परभणीमध्ये कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगेंच्या प्रतिमेला जोडे मारत भाजपकडून निदर्शनं करण्यात आली। यावेळी आंदोलकांनी खरंतर खरगेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। जायकवाडी धरण परिसरात होत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात मच्छीमार आक्रमक झाले। गंगाखेड तालुक्यातील ग्रामस्थांनी प्रकल्पाला विरोध केला असून मच्छीमारांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि या प्रकल्पामुळे उपासमारीची वेळ येईल असं मत मच्छीमारांचं। भुसावळ शहरातील लेडीज कॉस्मेटिक शोरूममध्ये चोरी झाली। चोरट्यांनी 60000 रोख रकमेसह महागड्या वस्तू लंपास केल्या। त्यासोबतच चोरट्यांनी सीसीटीव्ही आणि डीव्हीआर नष्ट करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे तर व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। भांडूपमधील सोंगाड्या इतरांना सोंगाड्या बोलतो हे हास्यास्पद असल्याची टीका नितेश राणेंनी संजय राऊतांवर केली आहे। तर कोरोना काळात घोटाळा करणाऱ्यांनी आरोग्य खात्यातील भ्रष्टाचारावर बोलू नये असा टोला देखील त्यांनी लगावला आहे। ज्वालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका उपोषणकर्त्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला। बदनापुरातील रोजगार हमी योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला असून आंदोलकानं चौकशीची मागणी केली। धाराशिवमध्ये पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात अडकवल्यानं एकानं आत्महत्या केली आहे। त्यानंतर पारधी समाज बांधवांनी उपविभागीय कार्यालयासमोर मृतदेह ठेवत आंदोलन केलं। दोषींवर कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली। मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडत आहेत आणि त्यामुळे कायदा पारित करून आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली। ओबीसी आरक्षणासाठी जे नियम आणि निकष लागतात ते सर्व असूनही 70 वर्षांपासून आरक्षण का मिळालं नाही असा सवाल जरांगे पाटलांनी केला। ते नांदेडमधील सभेमध्ये बोलत होते। नागपुरात गौर सेनेनं विधानभवनावर मोर्चा काढला। विमुक्त जाती अ गटातील आरक्षणात होणारी अवैध घुसखोरी थांबवा अशी मागणी आंदोलकांनी केली। नवाब मलिक हे अनुभवी राजकारणी असून ते सहज सत्ताधारी बाकावर बसले नाहीत असा टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केला। अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्यावर मलिकांना जामीन मिळाल्याचं देखील त्या म्हणाल्या। पुण्यामध्ये रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसेनं गांधीगिरी करत आंदोलन केलं। नवी पेठ परिसरात खड्ड्याला हार घालत वृक्षारोपण करून आंदोलन केलं। तात्काळ दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेनं दिला। परभणीतील पूर्णा शहरात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय परिसरात ही घटना घडली। दरम्यान हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। राधाकृष्ण विखे पाटलांनी नगरच्या निर्मळ पिंपरीमध्ये जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली। निवडणुकीच्या वादातून जमावानं 2 कुटुंबावर हल्ला केला होता। दरम्यान विखेंनी पीडितांशी संवाद साधत सांत्वन केलं। नाशिक ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी आरोपी भूषण पानपाटील आणि अभिषेक बलकवडे यांना शिंदे पळसे इथे नेत चौकशी केली। शिंदे पळसे परिसरातील ड्रग्जच्या कारखान्यावर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती। भंडारा जिल्ह्यामध्ये विकसित भारत योजनेचा प्रारंभ झाला आणि यावेळी राज्यपाल रमेश बैस यांची मुख्य उपस्थिती होती। केंद्र शासनाच्या योजनांबाबत यावेळी माहिती देण्यात आली।
पिंपरी चिंचवडच्या तळवडे एमआयडीसी मध्ये भीषण आग लागली. फटाक्यांच्या कंपनीमध्ये आग लागली असून यात 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला. धुळ्यामध्ये प्रियांक खरगेंविरोधात भाजपकडून निदर्शनं करण्यात आली. प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलकांनी निषेध नोंदवला. सावरकरांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत गोंदियामध्ये भाजपनं प्रियांक खरगेंविरोधात आंदोलन केलं. यावेळी प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कांद्याचे भाव कोसळल्यानं संगमनेरमध्ये शेतकरी आक्रमक झाले. बाजार समितीसमोर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. त्यासोबतच नाशिक पुणे महामार्गावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक झाली. नागपुरात महागाई आणि बेरोजगारीसह विविध मुद्द्यांवरून मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. नागपुरात पगार दरवाढीच्या मुद्द्यावरून आशा सेविका आक्रमक झाल्या. विधानभवनावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं नाही असा आरोप आंदोलकांनी केला. अमरावतीमधून प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेकडून नागपुरातील विधानभवनावर लॉंग मार्च काढण्यात आला. प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्यांमध्ये 15% आरक्षण देण्यासह विविध मागण्या केल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रियांक खरगेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला. आळंदीमध्ये संजीवन समाधी सोहळा पार पडतोय आणि आळंदीमध्ये दर्शन घेऊन वारकरी देहूकडे जात आहेत. त्यामुळे तुकोबांची देहूनगरी वारकऱ्यांनी फुलली आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये कासेगावातील यल्लम्मा देवीच्या मंदिरात चोरी झाली. चोरट्यांनी देवीचा मुकुट आणि प्रभावळसह एकूण 10 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पुण्यामध्ये अहमदनगर मार्गावरील बीआरटी मार्ग हटवण्यात आला. येरोडा ते विमाननगर पर्यंतचा बीआरटी मार्ग रात्रीत काढण्यात आलेला आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनानं ही कारवाई केली. नागपुरात विधानभवन समोर जयंत पाटील आणि नवाब मलिकांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस केली. मात्र दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मांडलेलं जीएसटी सुधारणा मंजूर झालं आणि यामुळे ऑनलाईन गेमिंग आणि घोड्यांच्या शर्यतींसह इतर कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली आणि यामुळे कर चोरीला आळा बसेल असं सरकारकडून सांगण्यात आलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा 10 डिसेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. एक धागा राम के नाम या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं भाजप आक्रमक झाली आहे. अमरावतीच्या राजकमल चौकात प्रियांक खरगेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद नाशिकमध्ये देखील उमटलेत. मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपनं जोडे मारो आंदोलन केलं तर वीर सावरकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. जळगावच्या भुसावळ शहरात प्रियांक खरगेंविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक झाले. प्रियांक खरगे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रियांक खरगेंविरोधात कोल्हापुरात देखील भाजप आक्रमक झाली. कोल्हापुरातल्या बिंदू चौकात भाजप कार्यकर्त्यांनी हातात काळे झेंडे घेऊन खरगेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांनी अधिवेशनात आज कापसाच्या मुद्द्यावरून पायऱ्यांवर आंदोलन केलं. कापसाला योग्य भाव द्यावा आणि ज्या शेतकऱ्यांच्या कापसाचं अवकाळी पावसानं नुकसान झालंय त्यांना तातडीनं भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. नागपूर विधानभवनाच्या गेटवर मराठा आरक्षणाचे विरोधकांना जाब विचारणारे होर्डिंग्स लागलेले आहेत. विरोधकांनो गेली 60 वर्ष मराठा तरुणांच्या पिढ्या बर्बाद करून आता कळकळा दाखवू नका असा टोला या बॅनरच्या माध्यमातून लगावण्यात आलाय. विधानभवनाच्या मुख्य गेट समोर चारही बाजूनं हे बॅनर लागले. स्त्री भ्रूण हत्या रोखण्याकरता सुरू केलेलं आमची मुलगी वेब पोर्टल बंद 2019 पासून बंद असल्याची कबुली आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. आमची मुलगी पोर्टल वेब पोर्टल बंद झाल्यानं UNFPA या संस्थेकडून मिळणारे अर्थसहाय्य देखील 2019 पासून थांबवण्यात आले. सांगलीतील सामान्य रुग्णालयामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रश्न आमदार प्रवीण दरेकरांनी खरं तर विधान परिषदेमध्ये उपस्थित केला. त्यावर उपसभापती नीलम गोऱ्हेंनी राज्यातील रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. करवेद निवासिनी अंबाबाई देवी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये 40 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. पालकमंत्री हसन मुशरीफ यांनी ही माहिती दिली आहे. पालकमंत्री म्हणून हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंद आणि समाधान आहे असं देखील ते म्हटले.
जुगार खेळण्यासाठी आवाहन करणाऱ्या जाहिरातींवर बंदी आणण्याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी प्रश्नाला उत्तर दिले आहे. ऑनलाईन गेमवर बंदी आणण्यासाठी आणि त्याचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याबाबत गृह विभागाने उपाययोजना केल्या आहेत. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. ठाण्यातल्या मुख्यमंत्री शिंदेच्या निवासस्थानाजवळ सिग्नल शाळा सुरू असून या शाळांना राज्य सरकार प्रोत्साहन देणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मंत्री उदय सामंत यांनी दिले. नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्यासाठी तपास यंत्रणा कोर्टात दाद मागण्याची शक्यता अत्यंत नाजूक प्रकृती असल्यानं केवळ वैद्यकीय उपचारांसाठी जामीन देण्यात आला होता, मात्र त्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला जातोय. नवाब मलिक प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकच भूमिका असल्याचं समोर आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नवाब मलिक यांच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. यावेळी चर्चेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहावं असा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहित भूमिका मांडल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मलिकांची भूमिका पहिल्यांदा ऐकेन आणि त्यानंतर मी माझी भूमिका मांडेन असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान कुणी कुठे बसावं हा अध्यक्षांचा अधिकार आहे असंही ठामपणे अजित पवार यांनी सांगितलं. महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची गरज नाही असं वक्तव्य सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी केलंय. देवेंद्र फडणवीसांनी पत्र पाठवणं बरोबर आहे, मात्र ते पत्र जाहीर करायला नको होतं असं वळसे पाटील म्हटलेत. नवाब मलिकांबाबत अजित पवारच निर्णय घेतील असं वळसे पाटलांनी स्पष्ट केलंय. नवाब मलिक प्रकरणी भाजपाची भूमिका स्पष्ट आहे, त्यामुळे संजय राऊतांचं वक्तव्य गांभीर्यानं घ्यायची गरज नाही असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मलिकांचं समर्थन केलं होतं असा टोला देखील त्यांनी लगावला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी नवाब मलिक यांच्याबाबत भाजपाच्या भूमिकेसोबतच प्रफुल्ल पटेल यांच्यावरून देखील प्रश्न उपस्थित केलाय. प्रफुल्ल पटेल यांचीही संपत्ती ईडीनं जप्त केली होती, त्याबाबत भाजपची भूमिका काय असा सवाल दानवेंनी उपस्थित केलाय. यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.